काय काय सिम्पटम्स होऊ शकतात, पेशंटला ब्रेथलेसनेस होऊ शकतो कोविडमुळे, जनरल पब्लिकने हे माहिती करून घ्यायला पाहिजे की जर काय आपल्याला समजा दम लागतोय, हा दम लागतोय आपले जुने आजार जे काही आहे, डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, किडनीचे आजार आहे, हार्ट आजार आहे, या सगळ्या गोष्टीमुळे होऊ शकतो काही प्रमाणात. कोविड ऍड झाल्यामुळे त्याच्यात दम लागू शकतो का अजून? येस, कोविड प्रिडॉमिनंटली अफेक्ट करतं लंग्सला आणि त्याच्यानंतर इट अफेक्ट द हार्ट सिस्टम. तर या दोन्ही गोष्टीमुळे समजा आपल्याला हृदयामध्ये आणि लंग्सच्या त्रास झाल्यामुळे ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी झाल्यामुळे आपल्याला दम लागण्याचं प्रमाण वाढू शकतं. तर या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता अर्जंटली आपण हॉस्पिटलमध्ये येऊन त्याच्या रिक्वायर्ड ट्रीटमेंट घेतली पाहिजे. हृदयरोगाच्या उपचारासाठी कुठल्याही रुग्णालयात दाखल झाल्यावर कोविडची तपासणी करणे गरजेचे आहे का? कोविडची तपासणी करणे गरजेचं आहे, कारण आपण नुसतं पेशंटला एक पेशंट म्हणून एक व्यक्ती म्हणून बघून नाही चालणार ना, आपल्याला एक सिस्टीम म्हणून बघायचं या सिच्युएशन मध्ये. कारण एका पेशंटला त्रास झाला किंवा एका पेशंटला समजा कोविडचे काही सिम्पटम्स असतील किंवा सिम्पटम नसेल तरी आपण का तपासणी करतोय? कारण एकदा आपल्याला खात्री झाली कोविड निगेटिव्ह आहे, तर वी कॅन अश्युअर री अश्युअर द पेशंट, त्याच्या फुल फॅमिली आपण अश्युरन्स देऊ शकतो की बाबा तुम्हाला काही भीती नाही आहे. पण चुकून माकून जर का त्याला कोविड निघाला, कारण असिम्प्टोमॅटिक कोविडचे इन्सिडेंट वाढतात आहे हल्ली, आपण बघतोय की बाबा मला तर काही त्रास नाही आहे पण माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे, माहित नाही चुकून पॉझिटिव्ह आला आहे कशामुळे पॉझिटिव्ह आलेला हे माहित नाही आहे, पण हा पेशंट कॅन बिकम अन एपिसेंटर. या पेशंट पासनं बऱ्याच लोकांना फर्स्ट एक्सपोजर वुड बी इज क्लोज फॅमिली, आई आहे घरी, वडील आहे घरी, बायको आहे, पोरं आहे, या सगळ्या लोकांना रिस्क होऊन जात आहे. मग तो समजा आता लॉकडाऊन उघडलं गेलेला आहे, तर आपण कामावरती जातोय, कुठे जातोय, हॉस्पिटलमध्ये आलोय आपण, आपण समजा कोविड पॉझिटिव्ह आहे आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे, तर हॉस्पिटलमधले जेवढे लोक आपल्याला ट्रीट करणार आहे, जे नर्सेस आहे, वॉर्ड बॉईज आहे, डॉक्टर्स आहे, या सगळ्या लोकांना रिस्क आहे कोविडचे. याच्यासाठी आय थिंक कोविड तपासणी गरजेची आहे प्रत्येक पेशंटची, आपण करायला पाहिजे ज्यांना आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणार आहे काही कारण असतं, त्या सगळ्या पेशंटची कोविड तपासणी गरजेची आहे. सध्याच्या कोविड परिस्थितीमध्ये हृदयरोगाच्या एकंदरीत उपचारामध्ये एक कार्डिओलॉजिस्ट म्हणून आपल्या समोर नेमकी काय आव्हाने आहेत? एक कार्डिओलॉजिस्ट म्हणून जसं मी तुम्हाला म्हटलं की दोन प्रकारचे आव्हान आहे. एक म्हणजे कसं आहे की इमर्जन्सी जेव्हा पेशंट येतात त्या पेशंटला कोविड आहे का नाहीये हे आम्हाला सुद्धा माहित नाहीये, सो वी आरसेल्फ आर एक्सपोज ॲट द रिस्क ऑफ हॅव्हिंग कोविड. माय स्टाफ इज एक्सपोज, माझ्या बरोबर जे काही काम करणारे माझे लोक आहे हे सगळे लोक त्या रिस्कला एक्सपोज आहे. कारण आपल्याला माहिती आहे की दम लागतोय, हा दम लागतोय हृदयामुळे दम लागतोय का त्याला कोविड झाला आणि त्याचा परिणाम हृदयावरती होतोय आणि त्याच्यामुळे दम लागतोय, हे डिफरन्शिएट करणं इमिजिएटली इज नॉट पॉसिबल. तर याचा परिणाम नक्कीच सिस्टीमवरती झालेला आहे, पण आपल्याला जे काही योग्य ती काळजी घेतली पाहिजे आणि योग्य ती काळजी घेऊन पेशंटला योग्य तो ट्रीटमेंट दिलीच पाहिजे. या कोविडची काळजी घेण्यामुळे ओव्हरऑल हृदयरोगाचा उपचार करत असताना खर्चाचं प्रमाण काही अशात वाढलेलं आहे? एकंदर हृदयरोगाच्या उपचाराचा खर्च कोविड परिस्थितीमुळे काही वाढलेला आहे? सर आपण असं समजूया की खर्च वाढलेला आहे, नक्की थोडस वाढलेला आहे, पण त्याच्यामुळे खूप डिस्प्रोपोर्शनेट खर्च वाढलाय का? आय डोंट थिंक सो. थोडंसं वाढलाय खर्च, कारण आपल्याला कोविडचे टेस्ट करावं लागते, कोविड पूर्वी काही ब्लडचे मार्कर्स आहे, इन्फ्लेमेटरी मार्कर्स जे आपण समजा रुटीन ब्लड टेस्ट मध्ये करतो, कधी कधी आपण HRCT किंवा सिटी स्कॅन ऑफ द थोरॅक्स करतोय, छातीचं सिटी स्कॅन करून घेतोय की त्याच्यात काही सस्पिशन आहे का, कुठे लंग्समध्ये लिजन दिसतात का, कुठे निमोनिया झालेला दिसतोय का, पाणी झालेलं दिसतोय का, कोविडचे काही नकळत लक्षण दिसतात का ऑन इन्व्हेस्टिगेशन. या इन्व्हेस्टिगेशन आपल्याला ऍडिशनल करावं लागतात, साधारण त्याच्याबरोबर आपल्याला समजा पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट वापरायला लागतात जे आपण आधी नाही वापरत होतो, तर त्याची कॉस्ट नक्कीच थोडीशी वाढलेली आहे. तर या सगळ्या गोष्टीला बघतात, आयसोलेशन आहे, सॅनिटायझेशन आहे, ग्लव्स आहे, डिस्पोजेबल्स आहे, हे सगळे थोडेसे वाढल्यामुळे थोडंसं खर्च नक्कीच वाढलेला आहे कोविडच्या सिच्युएशनमध्ये हृदयरोग ट्रीट करताना किंवा कुठलेही आजार ट्रीट करताना मी सांगेल असं, पण ते अनिवार्य आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपण रुग्णासोबत आपला जवळचा संबंध येत असतो, तर समाजामध्ये हृदयरोगासंबंधी नेमके काय गैरसमज आहेत तेही विशेषतः कोविड परिस्थितीमध्ये हे मला आपल्यातर्फे जाणून घ्यायचं. हृदयरोग बद्दल गैरसमज म्हणजे कसं आहे की फर्स्ट मोठा गैरसमज म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं आपल्याला हृदयरोग होऊच शकत नाही,
हा सर्वात मोठा गैरसमज आहे. असं नाही आहे, हृदयरोग कुठल्याही पेशंटला होऊ शकतो, कुठल्याही वयाघोटाला सध्याच्या काळानुसार होऊ शकतं. फार 20-25 वर्षापासून आपण बघतो की बाबा एल्डरली पेशंट 70-80 वर्षाचे यांना कोणालाही हृदयरोगाचा झटका येऊ शकतो, हार्ट अटॅक येऊ शकतो. हा सर्वात मोठा एक मिसकन्सेप्शन आहे की मला काही होऊ शकत नाही. दुसरा मिसकन्सेप्शन म्हणजे काय की लोकांना वाटतं की नाही बाबा आपल्याला इथं दुखतंय म्हणजे आपल्याला गॅस किंवा ऍसिडिटीज झालेली आहे. हृदयरोगचं कोणीही पहिल्यांदा विचार करत नाही की बाबा मला खरंच काही त्रास होतोय का, हृदयाचा काही त्रास होतोय का. होतं काय की हृदय जो सिच्युएटेड आहे आपल्या बॉडीमध्ये, इट इज सिच्युएटेड ऑन द लेफ्ट साईड, इथल्या भागात हृदय सिच्युएटेड आहे आणि पोट थोडस त्याच्यात जस्ट खाली असतं. तर हृदय आणि पोटाचं अंतर खूप कमी आहे, त्याच्यामुळे जो पेन हृदयामध्ये होतो तो पेन खालच्या पोटाच्या भागात, पर्टिक्युलरली इन्फिरिओल ज्याला म्हणतो आपण, त्या खालच्या बाजूला त्याच्या नस असतात आणि त्या पोटाच्या भागात येतात. त्याच्यामुळे आपण बऱ्याचदा हा निग्लेक्ट करतो आणि आपण म्हणतो की नाही बाबा मला ऍसिडिटी झालेली आहे, मला पित्त झालेलं आहे, मला गॅस झालेला आहे, आपण घरच्या घरी मेडिसिन घेतो. आणि त्याच्यामुळे आपण इम्पॉर्टंट वेळ हा जो हृदयाला ट्रीट करण्याचा आहे तो काहीसा गमावून बसतो. काही पेशंट आपण बघतो की या इम्पॉर्टंट वेळ गेल्यामुळे पेशंट खराब होतात. कारण काय होतं की इट इज सेड दॅट टाइम इज मसल इन कार्डिओलॉजी. टाइम इज मसल म्हणजे काय की हार्ट अटॅक आल्यानंतर आपण जेवढ्या फास्ट त्याची ट्रीटमेंट करू तेवढे फास्ट हृदयाची रिकव्हरी होणार. प्रत्येक 30 मिनिटाला साधारणपणे 7% आपण म्हणतो इन्क्रीज मॉर्टॅलिटी होऊ शकतं किंवा इन्क्रीज मसल डॅमेज होऊ शकतो या पेशंटला. तर आपल्याला हे बघायचं की आपल्याला त्रास होताच जेवढ्या फास्ट आपण हॉस्पिटलमध्ये येऊ शकू. सगळ्यांनाच हार्ट अटॅक असेल का, असं नाही आहे. आपण मी की तुम्हाला घाबरायचा प्रयत्न नाही करत, पण माझं एक काम काय आहे की अवेअरनेस शुड बी देअर. आपण जास्त जास्त काय होणार आहे, आपण एक चेकअप हॉस्पिटलमध्ये मागणार, डॉक्टर तिथले तज्ञ डॉक्टर जे कोण असतील ड्युटीवरचे ते डॉक्टर आपल्याला तपासतील, काही ईसीजी वगैरे बेसिक टेस्ट करून घेतील आणि त्यांना काही नाही वाटलं किंवा काही ते कन्सल्टन्सी फोनवरती बोलतात रात्री अफरात्री. प्रत्येक वेळ तुम्हाला कन्सल्टंट भेटेलच कार्डिओलॉजिस्ट असं नाही आहे, पण टेलिकम्युनिकेशन जसं आपण बोललो तसं डॉक्टर जे असतात ते कम्युनिकेट करतात डॉक्टरांशी कन्सल्टन्सी आणि मग आपल्याला कळवतात की नाही बाबा याच्यात रिस्क कमी वाटते, तुम्ही घरी जाऊ शकता. तर दॅट इज द सेफेस्ट वे आय थिंक. याच्यामध्ये काय होतं की बाबा आपल्याला काही त्रास जीवाचा धोका ठेवून जातो. कारण इथं दुखलं तर सर्वात मोठा प्रॉब्लेम काय की बाबा आपल्याला हार्ट अटॅकमध्ये आपण बघतो 10% मॉर्टॅलिटी. म्हणजे काय की साधारणपणे 100 लोकांना हार्ट अटॅक आला तर 5 ते 10 लोक याच्यात जीव गमवू शकतात बिकॉज ऑफ हार्ट अटॅक, हार्ट पंपिंग कमी झाल्यामुळे किंवा सडन कार्डिक डेथ ज्याला म्हणतो, अरिथमिक डेथ ज्याला म्हणतो, ते होऊ शकतं. तर यासाठी आपण हे न विचार करता की आपल्याला कधीच काही नाही होणार हे न विचार करता एक हॉस्पिटल जवळच्या हॉस्पिटलमध्ये गेलो, आपण एक ईसीजी केला, थोडस दिलासा मिळाला, दॅट इज द बेस्ट वे टू ऍड्रेस दिस इश्यू आय थिंक. ईसीजी वरनं आठवलं, आपले एक प्रेक्षक आहेत, त्यांनी आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे की ईसीजी वरनं कोविड असल्याची काही आपल्याला माहिती मिळू शकते का? नाही, ईसीजी वरनं कोविड आहे असं माहिती काही मिळत नाही. कोविडसाठी आपल्याला कोविडची चाचणी करायची आहे आणि काही इन्फ्लेमेटरी मार्कर्स आहे. इन्फ्लेमेटरी मार्कर्स म्हणजे काय की काही ब्लडचे रिपोर्ट आहे, पण 100% खात्री करायची ना आपल्याला कोविडची आरटीपीसीआर करावं लागेल. ईसीजी डज नॉट गिव्ह एनी इन्फ्लुएन्स फॉर कोविड झाला का नाही झाला. कोविडमुळे थोके वाढले हे वाढलं ते इनडायरेक्ट एव्हिडन्स आहे, पण नॅचरली बरेच कारणामुळे थोके वाढू शकतात किंवा अरिथमियाज होऊ शकतात. पण कोविड ईसीजी वरती डायग्नोस होतो का? नाही. ज्या रुग्णांची एंजिओप्लास्टी झालेली आहे किंवा तत्सम उपचार झालेले आहेत अशा रुग्णांनी काही स्पेशल काळजी ह्या कोविडच्या काळात घेणे गरजेचं आहे. स्पेशल वेगळी काळजी म्हणजे कसं आहे की दोन काळजी घेतली पाहिजे आपण. एक की आपण एंजिओप्लास्टी झालेली आहे, आपण हार्टचे पेशंट आहे म्हटलं आपण थोडस इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट ग्रुप मध्ये आलो. त्याच्याबरोबर हार्ट म्हटलं की बऱ्याच लोकांना डायबिटीज असतो, 25% लोकांना ब्लड प्रेशरचा आजार असतो, काही लोकांना किडनी खराब होऊन जाते 2-5% लोकांमध्ये. तर हा सगळा एक पॅकेज आल्यासारखा आहे की हे सगळे रिस्क फॅक्टर्स आहे. आपल्याला काळजी काय घ्यायची आहे की आपल्याला या सगळ्या रिस्क फॅक्टर जास्त असल्यामुळे आपल्याला कोविड न होणे हा सर्वात मोठा हे आपला चॅलेंज असतो. तर दॅट इज प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. की आपल्याला जर का कोविड चुकून माकून झाला तर याला आपल्याला त्रास बाकी पब्लिक पेक्षा थोडासा जास्त होणार. त्याच्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे, आपण जे रुटीन जे आपण रोज ऐकतोय कोविडचे नियम की बाबा आपण क्राउडेड एरियामध्ये नाही जायचं, आपल्याला व्यवस्थित सॅनिटायझर पाहिजे, आपण व्यवस्थितपणे हात धुतले पाहिजे, आपण साबण लावून
किंवा सॅनिटायझर वापरून प्रत्येक वेळेस हे केलं पाहिजे. आपल्या आसपासचा परिसर क्लीन असला पाहिजे. डोर आहे जिथे आपण बसतो, टेबल आहे, खुर्च्या आहे, याचं व्यवस्थितपणे सॅनिटाईज किंवा साबण पाण्याने व्यवस्थित पुसून स्वच्छ ठेवून क्लीन झालं पाहिजे. आपण बाहेर गेलोच काही कारण असतं, मास्क वापरायला पाहिजे. आपण खूप क्राउडेड ठिकाणी जायलाच नको. पब्लिक ट्रान्सपोर्ट अवॉइड केला पाहिजे. आपण या सगळ्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे. हा झाला जनरल प्रिकॉशन विच एनी पेशंट हॅज टू टेक, किंवा जनरल माणसालाही घ्यायचं आहे. पण हार्ट डिझीज असल्यानं 5-10% जास्त प्रिकॉशन घ्यायचं, त्याच्यामुळे त्यांनी हे काटेकोरपणे पालन केलंच पाहिजे. आणि दुसरं प्रिकॉशन त्यांना काय घ्यायचंय की बाबा आपल्याला हार्टचं जे काही जुनं आजार आहे त्याच्याकडे कोविडमुळे दुर्लक्ष केलं न जा याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे काय की बाबा आपला समजा फॉलोअप आलेला, आता हा कोविडचं सिच्युएशन चालूच आहे, 2-3 महिने झाले आता आपण सगळे लॉकडाऊन मध्ये होतो, 2-2.5 महिने साधारणपणे लॉकडाऊन मध्ये होता. अजूनही हे काही सगळं सुरळीत होता दिसत नाही आहे. 2-3 महिने अजून कदाचित याच्यात निघून जात. एक 4-5 महिने आपण डॉक्टरांकडे गेलोच नाही तर चालणार आहे का? नाही. याची आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. जसं मी तुम्हाला म्हटलं की बाबा आपल्याकडे सगळे ऍप्स असल्यामुळे टेलिकम्युनिकेशन आहे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहे, या सगळ्या गोष्टींचं आपण जे अत्याधुनिक सेवा आहे त्या गोष्टींचा लाभ घेऊन त्याच्या हिशोबाने ट्रीटमेंट केली तर अति उत्तम होईल. आणि काही कारणात समजा डॉक्टरना वाटलं की नाही बाबा तुम्ही हॉस्पिटलमध्ये यायला पाहिजे, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे तिथे, कारण हॉस्पिटलमध्ये सगळीकडे जे योग्य ती प्रिकॉशन कोविड आणि नॉन कोविड पेशंट याच्यासाठी घेतली जात आहे. तर घाबरायची एकदमच गरज आहे का मला हॉस्पिटलमध्ये जावं पडलं तर? नाही, बिलकुल घाबरायची गरज नाही. प्लीज गो टू द हॉस्पिटल वेर एव्हर यू आर टेकिंग ट्रीटमेंट. व्यवस्थितपणे ट्रीटमेंट घ्या, डॉक्टरांचे सल्ले व्यवस्थितपणे घ्या, व्यवस्थितपणे फॉलो करा. याच्याने तुम्हाला एखादा हृदयरोग येणार असेल किंवा झटका येणार असेल परत तर तो टाळला जाऊ शकतो. आपण विचार करणार मला कोविड होणार म्हणून मी हॉस्पिटलमध्ये नाही गेलो, इतर हार्टमुळे जीव जाऊ शकतो. तर असं होता कामा नाही की मी हॉस्पिटलमध्ये गेलोच नाही, मला त्रास होतोय, मला चेस्ट पेन होतोय. बरेच लोकांना माहिती असतं अंजायना म्हणजे छाती दुखते असायला. काही लोक घरीच सॉर्बिट्रेट घेऊन टाकतात. ठीक आहे, एका सॉर्बिट्रेट घेतली तुम्ही घरी पाहिलं तुम्हाला थोड्या वेळ बरं वाटतं नाही वाटतंय, पण दॅट इज अ वॉर्निंग सिग्नल की बाबा अरे छा आपल्याला काहीतरी नवीन होतोय का, आपल्याला सॉर्बिट्रेट घ्यावी लागते. आपल्याला आतापर्यंत काही घ्यावं लागत नव्हतं, गोळ्या काही लागत नव्हती वेगळे अपार्ट फ्रॉम रुटीन, म्हणजे आपल्याला काहीतरी त्रास वाढलेला आहे. या सिच्युएशनमध्ये आपण डॉक्टरांकडे कन्सल्ट करायलाच पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही आता एक वाक्य म्हणालात की प्रिव्हेंशन इज बेटर देन क्युअर. म्हणजे कोविड पूर्वी बऱ्यापैकी प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअरवर लोकांचं लक्ष होतं आणि आता कोविडमुळे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करण्याला काही मर्यादा आलेल्या आहेत. तर प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपचं महत्व आहे का? तर ते नक्कीच आहे, पण अशा काळामध्ये रुग्णांनी प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप कसा साधायचा? थोडासा हा प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपचा भाग थोडा डिफिकल्ट होणार आहे या परिस्थितीमध्ये. मला काय वाटतं की सपोज लेट अस से की एकदमच हेल्दी पेशंट असेल आणि एकाच महिना प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक पुढे ढकलला गेला तर त्याला नक्कीच काही इजा नाही होणार आहे किंवा काही धोका नाही होणार आहे. पण कुठेही तुम्हाला थोडं जरी वाटत असेल की नाही बाबा आपल्याला नवीन काहीतरी होतं आहे तर त्यांनी अर्जंट काळजी घेतली पाहिजे. प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप थोड्या प्रमाणात कमी असणार आहे, कारण काय आहे की आपण जी हॉस्पिटलमध्ये शक्यतो ती काळजी घ्यायची ती घेतली जाते, पण तरी लोक यायला घाबरतात हॉस्पिटलमध्ये प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपसाठी. तर ठीक आहे, काही प्रमाणात आय थिंक ते योग्यही आहे. पेशंटच्या दृष्टीने आपण बघितलं गेलं तर क्राउडेड एरियामध्ये न जाणं किंवा हॉस्पिटलमध्ये न जाणं बरं असं कोणालाही वाटेल. तर ठीक आहे, काही काळासाठी आपण एकदमच जे बेसिक पॅकेजेस आहे किंवा हे आहे जे कॉर्पोरेट कंपन्या करते समजो की बाबा सगळ्यांनाच कंपनी जॉईन करायच्या आधी प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करायचं किंवा 25 वर्षाच्या माणसाला सगळे चेकअप करून घ्यायचे. मी म्हणेल थोडंसं आपल्याला थांबलं तर काही हरकत नाही याचं मत आहे. माझं मत असं असेल की ठीक आहे एकदमच रश करायला पाहिजे त्या दिवशी असं काही नाही, थोडे दिवस आपण थांबून प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करू शकू. फक्त एवढंच आहे की कुठे काही त्यांना वेगळं वाटलं तर दॅट टाइम दे हॅव टू कम इमिजिएट. सध्याच्या कोविड काळामध्ये एकंदर जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे, सामाजिक स्तरावर त्याचप्रमाणे आर्थिक स्तरावर. याचा कळत न कळत एक मानसिक ताण तयार झालेला आहे ज्याला आपण स्ट्रेस लेवल म्हणू शकतो आणि ही स्ट्रेस लेवल नक्कीच हृदयरोगासाठी घातक असणार आहे. आणि कोविडच्या लॉकडाऊनमुळे बऱ्यापैकी व्यायाम किंवा मैदानी खेळ याच्यावर मर्यादा आलेल्या आहेत, तर अशा सगळ्यांचा आरोग्यावर परिणाम नक्की तर होणारच आहे. मी आपल्या तर्फे असं जाणून घेऊ इच्छितो की या कोविडच्या काळात दैनंदिन जीवनशैलीमध्ये काय बदल केले पाहिजेत
किंवा स्ट्रेस लेवल साठी काय मॅनेजमेंट केली पाहिजे? सर हा अतिशय उत्तम प्रश्न आहे. आय थिंक असं एकही माणूस नसेल या काळामध्ये की ज्याला हा स्ट्रेस आला नसेल 2-3 महिन्यात मागच्या, किंवा फॉर व्हॉट रिझन फार छोट्या मुलांपासून म्हणू आपण एल्डरली लोकांपर्यंत जे छोट्या मुले असतात ते बाहेर खेळायला जाणं वगैरे हे सगळं छोट्या मुलांचंही बंद झालेलं आहे. एल्डरली लोकांचे जे व्यायामसाठी जात होते, वॉकसाठी जात होते, पार्कमध्ये जात होते हे सगळं बंद झालेलं आहे. नक्की याच्यामुळे खूपच खूप प्रॉब्लेम आहे. आणि जे वर्किंग क्लास होतं त्यांना वेगळा स्ट्रेस आहे, कारण फायनान्सिस सगळे कोलॅप्स झालेले आहे, सगळे एक चलन किंवा व्यवहार जे म्हणतो ते सगळं कोलॅप्स झालेलं आहे. याच्यामध्ये त्रास हा सगळ्यांना आहे, याच्यात काही दुमत नाही आहे. आता आपल्याला याच्या सामोरे जावं लागणार आहे, कारण याला आपण रिवाइंड करू शकत नाही. काही आपल्याकडं असं काहीच नाहीये की हे आता याच्या पुढं हळूहळू सुरळीत होत जाईल, पण आतापर्यंत जे झालेलं आहे ते आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना आपल्याला ही काळजी घ्यावी लागेल की बाबा या परिस्थितीत सामोरे कसं जायचं. स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे काय, की आपण शांतपणे थोडस आपल्याला स्वतःसाठी एक 10-15 मिनिटं गोष्टी द्याव्या लागतील की इन सम अदर फॉर्म. आता आपण आधी बाहेर जात होतो, पार्कमध्ये जात होतो, जिम्समध्ये जात होतो, स्विमिंगला जात होतो, या सगळ्या गोष्टी बंद झालेल्या. आपल्याला हे घरच्या घरी काहीतरी वेगळ्या पद्धतीने साधावं लागेल. म्हणजे काय की जसं आपण घरी एक्सरसाइज करू शकतो, घरी वॉक ऍप्स आहे, देर आर लॉट ऑफ ऍप्स ज्याच्यावरनं आपण ते हे करून किंवा म्युझिक लावून लाईट एक्सरसाइज करू शकतो घरच्या घरी. टेरसवरची जाण्याला काही बंदी नाही, आपण टेरसवरची वॉक करू शकतो, घराच्या कंपाऊंडमध्ये वॉक करू शकतो, बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये वॉक करू शकतो, खूप बाहेर न जाता घरच्या घरी आपल्याला योगा करता येईल, प्राणायाम करता येईल. आपण बघतोय बरेचसे टीव्हीवरती कार्यक्रम चालू असतात ज्याच्यात योगा कसं करायचं, कसं शिकायचं. मला वाटतं ह्या काही नवीन गोष्टी आपण अडॉप्ट करायला पाहिजे ज्याला आपल्याला घरच्या घरी करता येईल. काही सायकलिंग आहे समजा, तर हे घरच्या घरी आपल्याला काही प्रमाणात करता येईल. जॉगिंग एका ठिकाणी आपल्याला करता येईल, तर या गोष्टी करता येईल. मेडिटेशन करता येईल, डीप ब्रीदिंग एक्सरसाइज ज्याला म्हणतो आपल्याला. खूप जास्त टेन्शन आलं, खूप स्ट्रेस झाला आपल्याला, तर आपण एक लांब श्वास घ्यायचा, एक 5 मिनिटं 5 सेकंद रोखून धरायचं, मग दीर्घ श्वास सोडायचं, परत 1-2-5 सेकंद परत सोडून रिलॅक्स पोझिशन मध्ये असे 10-10 सकाळ दुपार संध्याकाळ केला तर मला वाटतं याला एक थोडस नक्कीच आपल्याला ताणतणाव कमी होण्याची शक्यता वाटतं. बरोबरच आपण व्यवहार आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. लॉकडाऊन मध्ये सगळीकडे आपल्याकडे जे जंक फूड हे ते सगळं कट झालेलं आहे. याच्यामुळे याचा ऍडव्हान्टेज काय आहे की बाबा आपल्याला हेल्दी खाणं चालू करायला पाहिजे, कारण स्ट्रेस लेवल कमी होण्यासाठी गुड फूड ऑल्सो हेल्प. म्हणजे काय की भरपूर पालेभाज्या खायचे, भरपूर फ्रुट्स खायचे, ड्राय फ्रुट्स खाऊ शकतो आपण, बाहेरचं तळलेले पदार्थ न खाणे, किंवा खूप स्वीट्स. ऍक्च्युली मला वाटतं स्वीट्स ऑल्सो वी हॅव टू डिक्रीज द इंटेक ऑफ स्वीट्स ड्युरिंग दिस एन्झायटी पिरियड, टेन्शन पिरियड, कारण इट इनडायरेक्टली ऍड्स टू द एन्झायटी लेवल्स अँड स्ट्रेस लेवल्स. दॅट इज ऑल्सो हार्मफुल. प्लस आपण एक्सरसाइज कमी करतो आणि स्वीट जास्त घेतलं, काही लोकांना डायबिटीस आहे, या लोकांना दुष्परिणाम होऊ शकतो. अल्कोहोल इनटेक आपल्याला रिस्ट्रिक्ट करायला पाहिजे. असं नाही की बाबा आपल्याला काही काम नाही आहे की काही लोक बसले बाबा बाटल्या घेऊन, नाही, दॅट कॅन बी हार्मफुल फॉर यू ॲज अ स्ट्रेस लेवल मॅनेजमेंटसाठी म्हणतो मी.